नांदा में प्रभु रामचंद्र विद्यालय के विद्यार्थियों ने प्राचीन किलों के प्रतिकृतियों का निर्माण किया। प्राचीनगढ़ किलों की प्रतिकृति का प्रदर्शन करते विद्यार्थी। प्रभु रामचंद्र विद्यालय में प्राचीन किलों के प्रतिकृतियों की प्रदर्शनी का आयोजन। विद्यार्थियों ने पेश की विविध गढ़ किलों की आकर्षक प्रतिकृतियां। श्री प्रभु रामचंद्र विद्यालय नांदा में 23 जनवरी से सांस्कृतिक कार्यक्रमों का आयोजन किया गया है। इसमें प्राचीन और ऐतिहासिक गढ़ किलों की प्रतिकृतियों का प्रदर्शन किया गया। ऐतिहासिक वस्तुओं का जतन, इसकी जानकारी विद्यार्थियों तक पहुंचाने के मकसद से 24 जनवरी को सेमी इतिहास प्रकल्प 8वीं कक्षा के विद्यार्थियों ने इतिहास विषय के शिक्षक रूपेश विरुटकर के मार्गदर्शन में विविध प्राचीन किले तैयार करके इन किलों के इतिहास की जानकारी भी दी। इस अनोखी प्रदर्शनी में विद्यार्थियों ने ग्रुप बनाकर जंजीरा, पुरंदर, चंद्रपुर और शिवनेरी जैसे ऐतिहासिक किलों की हूबहू प्रतिकृति तैयार कर इसके इतिहास की जानकारी किस तरह दी, सुनिए उन्हीं की जुबानी। जंजीरा किला है, रायगढ़ जिल्ह्यातील ठिकाणी बसलेला आहे। अरबी समुद्र मुंबई येथील 165 किलोमीटर दूर आहे। सुमारे 22 एकर जमिनीमध्ये हा पसरला आहे। बाल किल्ला आहे, मंदिर आहे। या किल्ल्याचे नाव पुरंदर असे आहे। संभाजी महाराजांचे जन्मस्थल पुरंदर किल्ला ओळखला जातो। किल्ल्याला म्हटले जाते। जेव्हा युद्ध व्हायचे तेव्हा तोफांचा वापर केला जातो व भालांच्या तलवारीचा वापर केला जातो। धारदार तलवारी चालायच्या व दंडोरी पिटवायच्या व शिवाजी महाराज लढाई खेळण्यासाठी जायचे। पुरंदर किल्ला हा 1500 मीटर उंच आहे। पुरंदर किल्ल्याच्या जवळचे गाव सासवड या नावाने आहे। इस समय प्राचार्य अनिल मुसड़े, शिक्षक वृंद, कर्मचारी वर्ग और विद्यार्थियों की बड़ी तादाद में उपस्थिति थी। सिटी न्यूज के लिए नांदा से सैयद मुमताज अली की रिपोर्ट। विद्यार्थ्यांनी किल्ले तैयार के लिए त्याच्या प्रतिकृति इथे प्रदर्शनामध्ये ठेवल्या। त्यामागचा उद्देश हाच की विद्यार्थ्यांना इतिहासाबद्दल माहिती व्हावी। त्यावेळेसच्या जे राजे होते त्यांची युद्धकला आणि त्या आपल्या प्रत्येक युद्धात विजय कसा मिळवावा आणि गरिबीकावाने शत्रूला खंडित कसं पकडायचं याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, त्यांना इतिहास माहीत व्हावा हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे। यापासून विद्यार्थी नवीन काही शिकतील, त्यांना प्रेरणा मिळेल आणि किल्ल्याबद्दल सर्व विषय म्हणजे मुलांना जी उत्सुकता होती त्याबद्दल त्यांना इतिहासाची सखोल अशी माहिती झाली आणि त्यांच्या बुद्धीमध्ये भर पडली। अशाच प्रकारचे उपक्रम सातत्याने आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवतो ज्यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे।